श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना, शुभ शुक्रवार सर्वांना। आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार आहे आणि आज प्रदोष आहे। चला तर मग मी आजपासून स्वामी महाराजांची सेवा सुरू केलेली आहे। सेवा म्हणजे काय? एक मांडी पारायण सुरू केलेला आहे। एका मांडीत एका बसनीत एक पारायण करायचं आहे, असे मी 21 पारायण करणार आहे। तर कालचा माझा दिवस गेलेला आहे, कारण अडचण होती त्यामुळे कालचा दिवस गेलेला आहे। आज मी आता सकाळी लवकर उठलेली आहे, पूजा वगैरे सगळं झाले, माझं यांना खाऊ पण घातलेलं आहे सगळ्यांना, आणि मी खाल्लं नाही। मी आज प्रदोष करणार आहे, कारण माझे बरेच दिवस झाले प्रदोष सुटलेले आहेत, त्यामुळे मला आजपासून प्रदोष करायचा आहे। आणि योगायोग म्हणजे आपली स्वामीची सेवा आणि प्रदोष शुक्रवारचा आलेला आहे, त्यामुळे मी प्रदोष करणार आहे। आजपासून उपवास करणार आहे। आज दिवसभर निराहार उपवास असते, मिठाचं खायचं नाही, काही नाही। संध्याकाळी सोडायचं आपल्याला देवाला नैवेद्य वगैरे दाखवून, पण स्वामी महाराजांना अगोदर मी 10:30 ते 11 वाजता नैवेद्य दाखवणार आहे, कारण आता हे जेवण करून गेले, आता माझा स्वयंपाक राहिलाय, थोडाफार यांचा नाश्ता झालेला आहे। हा फोनवर बोलायले, तर आज मी प्रदोष करणार आहे। चला तर मग पूजा मांडलेली आहे, दाखवते। आज सगळं स्वच्छ केलं, एकदम देवघर वगैरे स्वच्छ केलं। तर आज आपला मंगल कलश पण मांडायचा असते, दर शुक्रवारी मी पाणी बदलते ना त्यातलं, मग ते कलश घासला, आरत्या वगैरे घासल्या, सगळं स्वच्छ केलं आणि पूजा केली, मस्त छान वाटत आहे, प्रसन्न। एक मांडी पारायण सुरू केलेलं आहे बघा। आता तुम्हाला सांगते माझी काय इच्छा आहे, मी तुम्हाला नाही सांगणार, स्वामी महाराजांना सांगणार आहे की स्वामी प्रगट दिनापर्यंत माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे, आणि मला विश्वास आहे स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करतात, असून करावीच लागणार आहे। तुमच्या समोर तुमच्या साक्षीनं मी त्यांना सांगत आहे, आणि ज्या दिवशी माझी इच्छा पूर्ण झाली ना त्या दिवशी तुम्हाला मी नक्की सांगणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली म्हणून। चला तर अगोदर पूजा दाखवते आणि माझे महाराज कसे बसलेत बघा तिथून। चला तर मग 21 दिवसाचे एक मांडी पारायण मी सुरू केलेलं आहे, स्वामी सेवा सुरू केलेली आहे। प्रगत दिनापर्यंत माझे 21 दिवस होणार आहे। तर आज पहिला दिवस आहे, थोडंसं गॅप पडल्यामुळे एक दिवस गॅप पडलेला आहे, तर मी राहिलेले 21 अध्याय रात्रीच्या वेळेस वाचणार आहे, त्यामुळे मी सकाळचे अध्याय वाचून घेणार आहे। सुरुवात केलेली आहे पोतीला, हे बघा मी पूजा मांडलेली आहे, छान फुलांनी सजावट केलेली आहे, आणि सध्याचा फळाचा नैवेद्य दाखवलेला आहे, तांब्या भरून ठेवलेला आहे, ग्लास भरून ठेवलेला आहे पाणी। महाराजांच्या पूजेमध्ये पाणी अवश्य ठेवावे आणि नैवेद्य अवश्य पाहिजे। आरतीचं ताट वगैरे करून ठेवलेलं आहे, देवाचं तर देवासमोर पण नैवेद्य दाखवलेलं आहे, आणि पहिलाच दिवस पूजेचा आणि मस्त असं दिव्यामध्ये फूल तयार झालेलं आहे, तर नंतर मी तुम्हाला पुढं चालून दाखवणारच आहे। तर आज करायचं आहे तारक मंत्राचा अनुष्ठान, तर त्यामुळे मी हा तांब्या भरून घेतलेला आहे। जर लागलं तहान वगैरे लागले तर मी पाणीसुद्धा पिणार आहे, कारण एक मांडी पारायणाला आपल्याला जाग येऊन हलायचं नाही। ही जी पोती आहे ना, एका ताईची कमेंट होती, हे गुरुचरित्र पारायणच आहे का? तर हे गुरुचरित्र पारायण नाही, कथासार आहे हे गुरु। एक मांडी जे पारायण असते ना त्याला जागेऊन हलायचं नाही। ज्या वेळेस आपण संकल्प सोडलेला आहे मी इतक्या अध्याय वाचून एक मांडी पारायण करणार आहे, त्यावेळेस आपल्याला ते पारायण वाचून झाल्याच्या नंतरच, आरती झाल्याच्या नंतरच उठायचं आहे। तोपर्यंत तहान लागली, बाथरूमला वगैरे कुठं जायचं नाही, अशा पद्धतीनं करतात एक मांडी पारायण। आणि एक मांडी पारायण ज्यांनी केलेलं आहे त्यांना 100% फळ भेटलेलं आहे, 100% फायदा झालेला आहे। मला तर झालेला आहे, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि यावेळेससुद्धा होणार आहे। मी 21 दिवसाचं एक मांडी पारायण सुरू केलेलं आहे, तुम्ही पण करा, तुम्हाला जितका दिवस भेटतील तेवढ्या दिवसाचं सुरुवात करा। श्री स्वामी समर्थ सांगते, माझ्या वडिलाचा फोन आला होता काल, म्हणलं तुम्हाला भूकंप झाला आमच्या परभणीमध्ये, सकाळी सकाळी 6 वाजता 6 वाजून 8 वाजता एक झटका आणि 6:30 एक झटका आला। त्यावेळेस आम्ही झोपलेलोच होतो, मी काल उठले नव्हते तर झोपलेलोच होतो, आम्हाला माहीतच नाही, बहुतेक आम्ही झोपेतच हादरलो असं आम्हाला काहीच माहीत नाही। तर उठल्याच्या नंतर सगळेजण म्हणू लागले होते, तर मग रात्री मी बाहेर गेल्याच्या नंतर बाहेर माझ्या मैत्रिणीने थोडंसं कचरा टाकायला गेले, तर बोलतो आम्ही थोडंसं बाहेर, तसं तर आम्ही 11-12 वाजेपर्यंत बोलत बसत होतो बाहेर, पण आता सध्या कोणीच शेजारी बोलत नाहीत, काही नाही त्याच्यामुळे जात नाहीत, तर ते सांगू लागले वहिनी असं असं झालं म्हणून, म्हणून मी व्हिडिओ रात्री बनवला ते तुम्हाला शेअर केलेला। तर हा खरंच झटका आलेला होता, पण नुकसान कोणाचंच काही झालं नाही, नांदेड, परभणी आणि वसमत, आणखीन एक कोणतं तर म्हणजे तिथं 3-4 ठिकाणी आलेलं आहे, पण नॉर्मल आलेलं आहे, नुकसान कोणाचंच काही झालेलं नाही। चला देव तारीख त्याला कोण मारी, बरोबर आहे ना, देव असते ना करणार आहे, झालं जर असलं तर मी तुम्हाला आज बोलले नसते,
कारण मी खालच्या फ्लोअर मध्ये राहते, आम्ही स्वाहा झाला असता एकदम जमिनीत. श्री स्वामी समर्थ, चला पूजेला सुरुवात करूया. विचार केला होता एक मांडी पारायणच करायचं, त्याचसोबत पहिला दिवस आलेला आहे शुक्रवारचा, मग त्या दिवशी आलेला आहे प्रदोष. तर मी म्हणलं मग प्रदोष माझे खूप दिवस झालं सुटलेले आहेत, प्रदोष करूया. प्रदोष करीत करीत मग पूजा करीत करीत मग म्हणलं संकल्प केला की मी 21 दिवसाचा उपवास पण करेन. कारण असं तर पूजा वगैरे करत करत दुपारचे 2-3 वाजतात जेवायला, मग जेवायचंच कशाला, दिवसभर उपवास करायचा आणि नंतर संध्याकाळी जेवण करायचं. आपलं छान पारायण पण होतं आणि आपला उपवास पण घडतो. उपवास केल्यानं काय होतं, मन चित्त आपलं मन जे राहतं ना स्थिर राहतं आणि आपल्या स्वामीच्या जवळ राहतं, त्यामुळं उपवास केलेला आहे. तर तुम्हाला कोणाला उपवास करण्याची गरज नाही काही, फक्त तुम्ही अशी पूजा मांडून पोती वाचली तरी चालते. चला तर मग अगोदर आपल्याला संकल्प सोडायचा आहे, त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. कोणतीही सेवा संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही. चला तर मग संकल्प करूया. तर हा उजव्या हातावर तांदूळ घेतलेले आहेत, हळद टाकलेली आहे, 2 वेळेस कुंकू टाकलेलं आहे, फूल टाकलेलं आहे आणि आम्ही संकल्प सांगणार आहे. मी ज्यासाठी पूजा मांडलेली आहे तो संकल्प. सुरुवातीला संकल्प आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस आपलं नाव सांगायचं आहे, पूर्ण नाव सरनेम सगट नाव सांगायचं आहे. स्त्री असेल तर नवऱ्याचं सुद्धा नाव सांगायचं आहे आणि पुरुष असेल तर पुरुषांचं नाव सांगून गोत्र सांगायचं आहे. गोत्र जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र सांगायचं आहे. आणि ज्यावेळेस संकल्प सोडतो कोणतीही सेवा करतो त्यावेळेस आपण आसन घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतरच सेवेला सुरुवात करायची आहे. आता हे जे पाणी उरलेलं आहे संकल्पाचं, आपण तुळशीला टाकायचं नाही अजिबात. तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला टाकलं तरी चालेल. चला तर मग संकल्प सोडून झालेला आहे, आता पोती वाचायला सुरुवात करूया. आता आपण थोडेसे नियमसुद्धा जाणून घेऊया, कारण सारामृत पारायण आहे, गुरुचरित्र पारायण आहे, नियम हे पाळावेच लागतात. जर आपण सारामृत पारायण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली, अगोदर काय करायचं आहे, आपल्याला केंद्रामध्ये जाऊन एक नारळ, खडीसाकर, अगरबत्ती, फूल स्वामी महाराजांच्या केंद्रात स्वामींच्या समोर अर्पण करायचं आहे आणि स्वामींना आपली इच्छा सांगून संकल्प सांगून मुजरा घालायचा आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे माझी इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. स्वामी समर्थ झाली, पोती वाचून माझी 21 अध्याय झालेले आहेत. मी मध्यंतरी उठले नाही, थोडंसं माझा गळा कोरडा पडला होता तर हे तांब्यात पाणी ठेवलं होतं मी, हे पेलं कारण वाचता येत नाही नंतर गळा कोरडा पडला ना. आणि 2 बघा अशी घटना घडली पोती वाचत वाचत, एकतर झोप पण यायला लागली. ते असं होतंय आपलं स्वामी महाराज परीक्षा घेतात आपण ज्यावेळेस पारायणाला बसतो तेव्हा, आणि एकदम असं वाटलं मला की इकडं माझ्या कोणतरी आहे काय की म्हणून मी अशी दचकले का नाही सलकन केलं माझ्या इथं छातीमध्ये असं एकदम मला सावली दिसल्यासारखे असं केलं बघितले तर एकदम धसकन केलं माझं. आणि नंतर मग एकदमच काय झालं इकडं काय तर खडकन वाजलं, मी लगेच पोती वाचूच लागले, थोडेसे 2-3 उळी वाचले की इकडं खडकन वाजलं. मी असं बघितले काय वाजलं काय नाही, काहीच दिसलं नाही मला, काय पडलेलं दिसलं नाही काहीच नाही, पण खडकन वाजलं. असं होतंय बघा स्वामी महाराज, आपण ज्यावेळेस पोती वाचायला बसतो तेव्हा आपली परीक्षा घेतात स्वामी महाराज आणि आपल्या दिव्यामध्ये फूल तयार झाले. आताच मी पोती वाचायला सुरू केली आणि दिव्यात फूल तयार झाले बघा, असं प्रचिती देतात स्वामी महाराज. असं चला परीक्षा घेतात आणि एकदमच मला घाम आला बरं का, पंखा लावलेला आहे तरी पण मला घाम आला, असा दर घाम आला. ते होतंय तसं, तरी पण मी भीत नाही, मला स्वामी महाराजावर पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळं मला जास्त भीती वाटत नाही, मी भीत पण नाही. चला तर आता आरती करून घेते. 21 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि मी आज प्रदोष आहे आणि शुक्रवारचा प्रदोष आहे. प्रदोष सोमवारचा जसा असतो ना तसाच हा प्रदोष आहे, म्हणजे एकदम साधा सिंपल आहे. जास्त काही ह्याला नैवेद्य वगैरे दाखवायची गरज नाही. आजच्या दिवशी दूध भात खिरीचा पांढऱ्या ह्याचा नैवेद्य दाखवला तरी चालते आणि बेलपत्र असेल तर बेलपत्र वाहिलेले खूपच चांगले, कारण आपल्या शिवशंभूला आवडतात. आणि हे शुक्रप्रदोष म्हणजे जे वैवाहिक जीवन असते ना नवरा बायकोसाठी आहे, आपल्या सौभाग्यासाठी आहे, ज्यांनी करताना त्यांना खूप चांगलं असतं, करायला पाहिजे. आणि प्रदोष जे असते ना शनिप्रदोष जे असते ना ज्यांना मूल बाळ होत नाही त्यांच्यासाठी आहे. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे माहिती, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये एक खास माहिती सांगणार आहे तारक मंत्र म्हणजे काय. यामधून दिव्याच्या अगोदर मी पूजा करून घेतलेली आहे बघा, आरतीची पूजा केलेली आहे, फक्त आता मला दिवा प्रज्वलित करायचा आणि लावायचा. चला नंतर भेटू, धन्यवाद. दिगंबराय दिगंबराय, हे बघा
आपलं तयार झालेलं आहे अनुष्ठान, काय म्हणतात, तारक मंत्राचा अनुष्ठान। तर ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या शेअर करणार आहे, कसं करायचं काय नाही ते। तर आता मी आज एक मांडी पारायणाचा पहिलाच दिवस आणि स्वामी महाराजांनी छान अशी प्रचिती दिली आणि पोती वाचता वाचता दोनदा मला संकेत पण झालं। घरी कोणी नव्हतं, मला वाटत होतं माझ्या बाजूला कोणतरी साईडला उभं आहे काय की सावली असल्यासारखी वाटली। तर पहिल्यांदा मी असं पटकन बघितले, पहिल्यांदा दचकले मी ते सावली पाहिल्याच्या नंतर, परत मी पोती वाचण्यात मग्न होते। नंतर थोड्याच वेळात असं देवघराच्या तिथं खडखड वाजलं, तर मी वरतून बघितले, वर चेहरा करून तर काहीच नव्हतं, पण मला घाम आलेला होता कारण पंखासुद्धा लावलेला होता तरी पण घाम आला। आणि नंतर पाहिलं आपल्या दिव्यामध्ये सुद्धा फूल तयार झालेलं आहे। स्वामी महाराजांनी किती छान अनुभव दिलेला आहे आणि प्रचिती पण दिलेली आहे। असे अडथळे येतात आपण भ्यायचं नाही अजिबात, आणि आपली सेवासुद्धा थांबवायची नाही। स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात। आणि काही जण काय म्हणतात की आम्ही स्वामी महाराजांची इतकी सेवा करतो मग आम्हाला गुरुवारीच का अडचणी येतात, तशा अडचणी माझ्यासुद्धा आयुष्यात खूप आलेल्या आहेत आणि स्वामी महाराजांनीच त्या अडचणी माझ्या तारलेल्या आहेत। तर तुम्हाला मी एक एक करून माझे सगळे अनुभव सांगणार आहे, जे माझ्या मी स्वामी सेवेत नव्हते तेव्हापासूनचे अनुभव आहेत तर आत्तापर्यंत। तुम्हाला माहिती आहे का मी स्वामी महाराजांचं नावसुद्धा घेत नव्हते कारण मला स्वामीवर विश्वास नव्हता, आणि आज स्वामी म्हणजे माझा जीव का प्राण आहेत, माझा श्वास आहेत, माहिती आहे का। श्री स्वामी समर्थ। काय खायली? टरबूज खायली। हे बघा, हे बघा, हे टरबूज खायली। कशी खायली? तिला पोडी देऊस तर दम नाही, टरपलाचं काढून खायली। जिम्मे खा वेग ते टरपल घे, टरपल खाईन तोडून ती। आणि तिनं नाही का ह्या जन्मापासून तिनं तिच्या प्रत्येक ऋतूमधले फळं खाल्ले। तिनं चिकू खाती, अंगूर खाती, खरबूज खाती, मोसंबी खाती, संत्री खाती। जसं जन्मापासून जोपर्यंत फळं आलेत ना तोपर्यंत तिनं फळं खाल्लेत सगळे। आता मस्त गुटू गुटू खाती गोड गोड टरबूज। बघा ती ते टरपलाचं कसं काढून खायला लागली। जीव, ए जीवा, जीव गोड गोड लागायले तिला, वाटायले लाल लाल काय की भानगड। जेवण झालंय तरी पण चालू आहे। जीवे ए ग, जीवे ग, असं करू नकोस ग। हां तर फोडी दे तिला, फोडी एक आपल्या वाटीमध्ये प्लेटमध्ये। कशी बघायली? हे आमच्याकडे आलं चिरा म्हणून, आम्हाला आहे तर कधी खायला भेटन का चिरलेलं चिरा म्हणे। आम्ही चिरा, चला आम्ही चिरूत आता। स्वामी समर्थ, चला आता माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी उपवास सोडलेला आहे। 9:30 वाजलेले आहेत, लाईट चालली यायली। चला तर मग मी माझ्या व्हिडिओचा इथंच एंड करते आणि आपलं पारायण सुरू झालेलं आहे आजचा उपवास। आणि मी ठरवलंय की 21 दिवस उपवासच करायचा आहे आणि उपवास करूनच पारायण करायचं आहे। हे बघा पोती नैवेद्य दाखवला, आज मी महादेवाला दूध आणि भाताचा दाखवला कारण आजचा शुक्रप्रदोष जे आहे ना दूध आणि भाताचा नैवेद्य दाखवता येते। शुक्रप्रदोष म्हणजेच आपल्या सौभाग्यासाठी असतंय, नवरा बायकोचं ज्यांच्या जमत नसतंय किंवा नवरा बायकोचं सौभाग्य आपलं चांगलं राहावं, आपलं वैवाहिक जीवन चांगलं राहावं म्हणून शुक्रप्रदोष असते। त्याला काही नैवेद्य मलिद्याचा वगैरे काही गरज नाही, सिंपल नैवेद्य असते। तुम्ही दही भात, दूध भात किंवा खीर असं दाखवलं तरी चालतंय। तर मी आज दूध भाताचा दाखवलेला आहे कारण दिवसभर उपास करू करू माझं डोकं दुखायला लागलंय, खाल्लं नाही मी मिठाचं काय। आणि कसं असतंय बघा, मिठाचं खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही माहिती का। हे गोड काय मी आणि गोड दुसरं काय खात नाही, फळं वगैरे खाल्ले होते टरबूज वगैरे पण त्यानं काय माझं पोट भरत नाही, थोडं जरी मीठ खाल्लं ना बरं वाटतं। मी आत्ता काय खाल्लं माहिती का, ठेसा वाटला, कच्चा ठेसा हिरव्या मिरचीचा, लसूण टाकून आणि भाकर शिरी पोळी होती वाळलेली त्याच्यासोबत खाल्ले, आणि वरण भात भेंडीची भरले भेंडीची भाजी केली होती याने खाली लेकीनं केली होती भरल्या भेंडीची भाजी, आणि मी वरण भात भाकरी पोळ्या केल्या। जेवणं झाली, आता मी भांडे घासणार नाही कारण मला आता लय झोप यायला लागली, डोळे हे व्हायला लागले झोपेनं। मी आता झोपणार आहे यात्रून टाकून, पण आज गाडीवर चक्कर मारायची होती गाडीची, बघूया आता गाडीची चक्कर बी मारणं होती का नाही। उद्या सकाळी लवकर उठून मी भांडे घासणार आहे आणि उद्या सकाळी लवकर पोते। आणि तुम्हाला मी म्हणलं ना कालचे माझे अध्याय राहिले होते, तर मी आत्ता वाचून घेतले, अगोदर अध्याय वाचून घेतले, दिवाबत्ती केली, बाहेर तुळशीला दिवा लावला, घरामध्ये दिवा लावला। घराचा तर दिवा बंद होत नाही, ते चालूच आहे आणखीन, पण घरातला देवघरातला दिवा माझा बंदच होत नाही।
तर एकदा तेल टाकलं ना मी परत दिवा लावत नाही, त्यामुळं ते दिवा बंदच होत नाही. दिवस रात्री 10-11 वाजेपर्यंत कसाही चालतो एकदा तेल टाकल्याच्या नंतर. तर तुळशीला दिवा वगैरे लावला, अगरबत्ती लावली, घरात येऊन अगर धूप अगरबत्ती लावली आणि अगोदर स्वामी महाराजांची पोती वाचून घेतली. नंतर प्रदोष व्रत कथा वाचली. तुम्हाला प्रदोषची पोती दाखवते कशी आहे. हे बघा, ही प्रदोषची सप्तवार प्रदोष पोती आहे आणि ही काय की आपल्याला कुठेही देवस्थानाच्या तिथं भेटती, तर तिकडूनच आणलेली. ही पैठणहून आणलेली आहे, पैठणहून, पैठणला भेटती ही. दुसरीकडे कुठंच भेटली नाही आम्हाला, पैठणला भेटलेली आहे. फक्त 10 रुपयाची पोती आहे, पण खूप आहे आहे कामाची आहे, कारण ही कुठंच भेटत नाही. इथं 7 वाराचे 7 प्रदोष आहेत. सप्तवार प्रत्येक वाराची म्हणजे ज्या ज्या वारी प्रदोष येते ना त्याची कथा काय असते काय नाही त्याच्यामध्ये आहे. तर ही पोती फक्त तुम्हाला म्हणलं ना पैठणला भेटते, दुसरीकडे मला माहीत नाही कुठं भेटते का नाही, पण देवस्थानाच्या तिथं भेटून जाईल. सप्तवार व्रत प्रदोष व्रत म्हणायचं, प्रदोष केल्यानं खूप चांगलं असतं. सगळे जे काही दोष असतात, वास्तू दोष, कोणते कोणते दोष असतात ना, ते सगळे दोष निघून जातात, राहत नाहीत प्रदोष केल्यानं. आणि भरपूर भरपूर काही चांगलं असते, कारण आपल्या शिवशंभूचं आहे, स्वामी महाराजांचं आहे, त्याच्यामुळं भरपूर आपल्या घरामध्ये चांगलं असतंय, शुभ असतंय, बरकत राहते. त्यानं करून बघायचं आणि करायला काहीच हरकत नाही. 16 सोमवाराची सुद्धा माहिती सांगणार आहे मी, कोणाला करायची असेल तर सांगा. चला तर मग, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता एडिट करता येणार नाही, कारण मला लई झोप यायला लागली, कसं तरी व्हायला लागले. दिवसभर काय खाल्लं नाही, आता खाल्लं ना, त्याच्यानं कसं तरी व्हायला लागले. बघू आता एडिट केलं तर करेन, नाही तर नाही. तर काय म्हणत होते, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर सांगा. सपोर्ट करा आपल्या चॅनलला प्लीज प्लीज. तसे तर मोठे मोठे यूट्यूबरसुद्धा मी तर कधीच म्हणत नाही व्हिडिओमध्ये सपोर्ट करा, पण आता म्हणते खरंच सपोर्ट करा चॅनलला, कारण पुढं गेलं पाहिजे ना चॅनल, आहे का नाही. आपल्या स्वामी महाराजांचं आहे आणि प्रत्येकाच्या मेहनतीला फळ भेटलं पाहिजे. त्यामुळं आपलं मराठी चॅनल आहे, ब्लॉगिंग आहे, स्वामी समर्थ, सगळ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला येतात, किचन टिप्स वगैरे सगळं, रेसिपीज सगळं. त्यामुळं चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, असे लाईक करीत जा, म्हणजे आपले व्हिडिओ व्हायरल होतात, त्यामुळं लाईक केलं पाहिजे. चला तर मग, काय कसं वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. गुड नाईट, बाय बाय, शुभ संध्याकाळ, शुभ रात्री, शुभ संध्याकाळ नाही, शुभ रात्री. आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आता खूप दिवसानं म्हणते मी माझ्या गोड ताईंनो आणि दादानो, असं कसं राहिले आता नाही का लक्षात राही ना गेले, आज तरी पण विसरून गेले ते, पण विसरणार नाही. तरी पण मी नातं तुमच्यासोबत ताई आणि दादाचं ठेवते. माझ्या गोड ताईंनो आणि दादानो शुभरात्री सर्वांना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आता 10 वाजले, 10 वाजता व्हिडिओचा एंड करीत आहे. बाय बाय, गेली लाईट बघ.